परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं। मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते। कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे। तर जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलन हे अंगलट आलेलं आहे। मनस्मृती जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे। मनस्मृती संदर्भात त्यांनी आंदोलन केलं आणि याच आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारावरती आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील सूरज चव्हाण यांनी केलेली आहे, तर त्यांना अटक करा अशी देखील मागणी आता होऊ लागलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृती संदर्भात महाडमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा त्यांनी अनावधानानं फाडलेला आहे अशी प्रतिक्रिया देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर मात्र आंबेडकर अनुयायी आणि सोबतच आंबेडकर प्रेमी मात्र आता या सर्व प्रकारासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करू लागलेले आहेत। तर जितेंद्र आव्हाड यांच्या हे आंदोलन अंगलट आल्याचं आपण पाहतोय। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रपतीचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले होते। गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। मात्र मनुस्मृती जाळत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडलेला आहे आणि ह्या सर्व प्रकारानंतर आता मात्र तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे।